भाभा अणुसंशोधन केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेले पनवेलचे सुपुत्र संतोष टकले यांनी शिर्डोन येथील सामाजिक बांधिलकीतून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा संकुल सुरू केले आहे. या संकुलात स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शनासोबत राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा गुणवंत गरजू विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री टकले यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाज प्रबोधन करणारे वैज्ञानिक संतोष टकले वर्षभर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असतात. समाज प्रबोधनासाठी देशभरात त्यांची विविध विषयांवर व्याख्याने होत असतात. केवळ बोलण्यावर भर न देता त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिर्डोन येथे त्यांनी 35 विद्यार्थी आणि 35 विद्यार्थिनींसाठी मोफत निवासी अभ्यास केंद्राची सोय केली आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना 3 वर्ष मोफत निवासी अभ्यासक्रम घेता येणार आहे. यात राहण्याची सुविधा, ग्रंथालय, इंटरनेट, तज्ञांचे मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देणाऱ्या उपक्रमाविषयी टकले दाम्पत्यांनी आपल्या भावना मल्हार टीव्हीकडे व्यक्त केल्या. नमस्कार, माझं नाव संतोष टकले आणि आपण सगळे मला BRC मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ओळखता. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मी भारतभर फिरून 2000 व्याख्याने देऊन ऑलमोस्ट 2.7 लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला हे आपल्याला माहिती आहे. पण यातून माझा जो फायदा झाला की मला भारतातलं समाजमन कळलं, तिथली पार्श्वभूमी कळली आणि खरंच लक्षात आलं की भारतामध्ये जी विषमता आहे त्याला कारण आहे सरकारी संसाधनं जी हव्या त्या प्रमाणात, हव्या त्या टोकापर्यंत खेडेगावामध्ये पोहोचत नाही. आणि मग माझ्या व्याख्यानांमध्ये मला कळलं की जर अशा प्रकारच्या एखाद्या सेंटरची उपलब्धता करून दिली, मुलांसाठी फक्त राहण्याची, खाण्याची, अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली, तर खेडेगावातून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशासकीय अधिकारी घडू शकतात. आणि ह्या भावनेने आणि यातून एक संदेश घेऊन मी या उपक्रमाला सुरुवात केली जिथे आज आपण आहोत. आणि यातून आपण बघतो की आमच्याकडे एक अप्रॉक्सिमेटली 6 ते 7 हजार स्क्वेअर फीटचं कवर्ड एरिया आहे. आमच्याकडे एक फ्लोअर 1500 स्क्वेअर फीटचा मुलींसाठी आहे, एक 1500 स्क्वेअर फीटचा फ्लोअर मुलांसाठी आहे, एक चांगला फ्लोअर लायब्ररी म्हणून आहे आणि एक बेसमेंट म्हणजे जमिनीखाली आपल्या इकडचा जो बहुतांश ध्वनी प्रदूषण असतं त्याच्यापासून मुलांना अभ्यासासाठी त्रास होऊ नये म्हणून तशी एक जागा आपण उपलब्ध केलेली आहे. आणि एक सगळ्यांसाठी डिस्कशनसाठी आणि खाण्यापिण्यासाठी एक चांगला 1500 स्क्वेअर फीटचं किचन तयार केलं. अशा पद्धतीने आपल्याकडे 30 मुलं आणि 30 मुलींसाठी सुविधा उपलब्ध आहे. सेंटर कन्स्ट्रक्शन अवस्थेतच असताना आपण चालू केलं आणि मार्चपासून आत्तापर्यंत 15 ते 20 मुलांनी याचा लाभ घेतला आहे. आत्ता सध्या परिस्थितीत जी मुलं आली, त्यांनी परीक्षा देण्यासाठी गेली वगैरे, यानंतर आपल्याकडे 6 मुलं आहेत जी आता ॲक्टिवली आपला अभ्यास करत आहेत, बऱ्यापैकी खुश आहेत. त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ते त्यांना पूर्ण झाल्यासारखं वाटतं आहे. मार्गदर्शन देतो आहे त्यांच्यासाठी. आपण पहिल्यांदा असं म्हटलं होतं की आपण कुठल्याही प्रकारचं कोचिंगसारखं काही देणार नाही, कारण त्याच्यामागे आर्थिक उलाढाल असते आणि कोणत्याही मुलाकडनं कुठल्याही प्रकारचं पैसे आपण घेत नाही, कारण ती आलेली मुलं ही अशा प्रकारच्या आर्थिक स्तरातून आहेत समाजाच्या की त्यांच्याकडून पैसे घ्यायला लागू नये, हाच हेतू होता या उपक्रमाचा. आणि ह्या उपक्रमात सरांना मदत करत असते मी. सरांनी ज्याप्रमाणे माहिती सांगितली सेंटरबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की दर रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये आमच्याकडे UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं, जे पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत असतं. आणि त्याच्यासाठी 10वी 12वी झालेले किंवा ग्रॅज्युएशन करत असलेले किंवा पूर्ण झालेले पण आमच्याकडे राहत नसलेले, म्हणजे इतर जे विद्यार्थी आहेत आजूबाजूचे, ते येऊन या संधीचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सर आणि इतर आमचे काही सहकारी आहेत जे ह्या तलाठी किंवा PSI किंवा MPSC UPSC मध्ये असणारे इतर पदं जी आहेत ती कशी मिळवायची, त्या संदर्भात कोणता अभ्यास असतो, कोणती पुस्तकं आणि काय काय रेफर करायचं, ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या इथल्या पनवेल परिसर आणि इतर परिसरातील लोकांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं.